<imitation> एम ए मराठी एम चोपन्न मराठी तीनशे एकवीस भाषा विज्ञान ह्या विषयांचे जे मी होम असाइनमेंटचे प्रश्न पूर्ण तीनशे एकवीस तीनशे बावीस तीनशे तेवीस आणि तीनशे चोवीस प्रत्येक चारही विषयांचे होम असाइनमेंटचे प्रश्न टाकलेले होते तर आता मी मराठी तीनशे एकवीस भाषा विज्ञान त्याचे चारही प्रश्नांचे उत्तरं पी डी एफद्वारे तुम्हाला पाठवते आता मराठी तीनशे एकवीस भाषा विज्ञान तर आपल्याला माहीतच आहे की जर आपल्याला एका विषयासाठी चार पुस्तकं असतात आणि हे चार प्रश्न हे प्रत्येक पुस्तकातील एक एक असतात तर पहिला प्रश्न असतो तो मराठी तीनशे एकवीस बुक एकमधला दुसरा, मी दुसरा आता मी देणार आहे दुसरा प्रश्न मराठी तीनशे एकवीस बुक मधला तिसरा प्रश्न मराठी तीनशे एकवीस बुक मधला आणि चौथा प्रश्न हा मराठी तीनशे एकवीस बुक मधला असे प्रश्न आहे आता पहिला प्रश्न जो आहे तर मराठी तीनशे एकवीस भाषा विज्ञान सत्र तिसरे बुक एक वर्णनात्मक भाषा विज्ञान आणि पहिला त्या पुस्तकातील प्रश्न होम असायमेंटसाठी की रोक रोमन ॲकोप्सन व नोम चॉम्स्की यांचा भाषाविषयक सिद्धांत स्पष्ट करा तर ह्या पी डी एफमध्ये मी हा प्रश्न हे चारही प्रश्न पी डी एफद्वारे सेंड करते हा हा रोमन ॲकोप्सन यांचा भाषाविषयक सिद्धांत त्यानंतर ड्रॉ चॉम्स्कीचा भाषाविषयक सिद्धांत चॉम्स्कीच्या भाषा विज्ञान सिद्धांतामध्ये काही पॉइंट्स आलेले आहेत भाषिक ज्ञान व्याकरणाचे निर्देशन सामर्थ्य रचना हे पॉईंट्स यामध्ये आलेले आहेत दुसऱ्या नोमचकीच्या भाषाविषयक सिद्धांतामध्ये तर तुम्ही ह्या पहिल्या प्रश्नात रोमन ॲकॉप्सन व चॉम्स्की यांचा भाषाविषयक सिद्धांत स्पष्ट करा तर थोडक्यात तुम्ही ह्या पी डी एफचा आधार घेऊन नंतर दुसरा जो प्रश्न आहे तर आता दुसरा प्रश्न म्हणजे बुक दोनमध्ये मध्ये आपल्याला भाषा विज्ञान बुक दोनमध्ये मध्ये आपल्याला सापडेल तर दुसरा प्रश्न मराठी तीनशे एकवीस भाषा विज्ञान सत्र तिसरे बुक दोन वर्णनात्मक भाषा विज्ञान आता प्रश्न तो की वर्णनात्मक भाषा विज्ञानाचे स्वरूप व्याप्ती व मर्यादा थोडक्यात लिहा तर बुक दोन मध्ये हा प्रश्न वर्णना बघा वर्णनात्मक भाषा विज्ञानाचे स्वरूप नंतर वर्णनात्मक भाषा विज्ञानाची व्याप्ती मर्यादा आता तिसरा प्रश्न आपल्याला बुक तीन मध्ये मराठी तीनशे भाषा विज्ञान बुक तीन मध्ये असेल तर बुक तीन एक मराठी तीनशे व्यक्ती एकवीस भाषा विज्ञान सत्र तिसरे पुस्तक तीन भाषा विज्ञान समाज भाषा विज्ञान बुक दोन वर्णनात्मक भाषा विज्ञान बुक तीन समाजभाषा विज्ञान समाज भाषा विज्ञानमध्ये तिसरा जो प्रश्न आहे की सपीर आणि ओर्फ यांचा भाषाविषयक विचार स्पष्ट करा तर या पुस्तकातून तो विचार सपीर आणि ओर्फ प्रश्न मी पी डी एफद्वारे तुम्हाला पैकी सपीर आणि ओर यांचा भाषाविषयक विचार स्पष्ट करा त्यानंतर आता मराठी तीनशे एकवीस भाषा विज्ञान यामधील चौथा प्रश्न आपल्याला बुक चारमध्ये तर बुक चार मराठी तीनशे एकवीस भाषा विज्ञान सत्र तिसरे आणि बुक तीन हे समाज भाषा विज्ञान एक आणि बुकचार समाजभाषा विज्ञान बुक दोन बुकचारचं नाव आणि त्याच्यातला प्रश्न आहे की बोली व प्रमाण भाषांच्या संकल्पनाविषयी करा तर आपल्याला ह्या संकल्पना बोलीभाषा म्हणजे काय याच्यामध्ये ही संकल्पना असेल आणि प्रमाण भाषा म्हणजे काय यामध्ये प्रमाण भाषेची संकल्पना दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे मी मराठी तीनशे एकवीस भाषा विज्ञान हे होम असाइनमेंटचे प्रश्न पी डी एफद्वारे सेंड केले त्यानंतर मी मराठी तीनशे बावीस तीनशे तेवीस आणि तीनशे चोवीस ह्याही विषयांचे तुम्हाला पी डी एफद्वारे सेंड करते माझ्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच बघा जर, जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू